आणि भाजपनं एकट्यानं निवडणूक लढवावी असं भाजप संघाच्या बैठकीमध्ये ठरल्याचा दावा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिले. जितेंद्र आव्हाड स्टंटबाज आहेत, भाजपची अशी कोणतीही बैठक झाली नाही. बावनकुळेंनी हे स्पष्ट केले तर तुमच्या पक्षाचं अस्तित्व संपले, तिकडे आधी लक्ष द्या असा टोला शिरसाटांनी लगावला. जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विटच्या माध्यमातून अधिवेशन संपल्यानंतर धक्कादायक राजकीय चर्चा सुरू झाली असं म्हटलं. याशिवाय नागपूरमध्ये भाजप आणि आरएसएसची वैचारिक बैठक झाली. तीन राज्यांमधल्या विजयानंतर महाराष्ट्रामध्ये काय यावर या बैठकीमध्ये मंथन झालं. राज्यामध्ये भाजपनं एकट्यानं निवडणूक लढवायची असं ठरवलं. ज्यांच्यावर आरोप डाग आहेत त्यांना सोबत न घेण्याचंही ठरलंय. ज्यांना राजकारण समजतं, राजकीय जाण आहे त्यांना लगेच समजलं. ज्यांना भाजपसोबत निवडणूक लढवायची आहे त्यांनी कमळावर लढवावी असं या ट्विटमध्ये म्हटलंय. आणि या दाव्यावर चंद्रशेखर बावनकुळे आणि संजय शिरसाटांनी काय उत्तर दिलं पाहूयात. राज्याच्या निवडणुका झाल्यानंतर, अर्थातच त्या जिंकल्यानंतर, बीजेपीमध्येच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड आत्मविश्वास, त्याला एक बूस्ट मिळाला. आपल्या फोडाफोडीमुळे एक तर जनता नाराज आहे, आपण पक्ष फोडतो आणि सत्ता स्थापन करतो असं जनतेचं मत आहे. त्याच्यापेक्षा जनता जर आपल्यावर प्रेम करते, जनता जर आपल्या वैचारिक आधारावरती विश्वास ठेवते, तर मग आपण कशासाठी हे सगळं करायचं असं एक मत व्यक्त होत आहे. आणि ते सगळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात व्यक्त होते आणि कोर वोटरला सोडून पक्ष जिवंत राहत नाहीत. त्यांचा कोर वोटर नाराज असेल तर भाजप ही रिस्क घेणार नाही. भारतीय जनता पार्टीची कुठलीही बैठक झाली नाही, संघासोबत तर बिलकुलच झाली नाही. संघ अशा बैठकी घेत नाही आणि कोणताही असा निर्णय नाही. भारतीय जनता पार्टी ही महायुतीमध्येच लढणार आहे, लोकसभेतही लढणार आहे, विधानसभेतही लढणार आहे. आमच्या 11 पक्षाची महायुती असणार आहे आणि आमचे तीनही नेते देवेंद्रजी, एकनाथजी, अजित पवारजी आणि आमचे केंद्रीय नेतृत्व ह्या जे जे सीट ज्यांना ज्यांना मिळतील त्या सीटवर 51% मतांनी निवडून यावा याकरता भाजपाच्या बैठकी चालू आहे. जितेंद्र आव्हाडांनी हा स्टंट केला आहे, त्याला स्टंट करायची सवय आहे. भाजपची झालेल्या बैठकीचं इतिवृत्त यांच्या हाती पडतंय आणि हे त्या बैठकीला उपस्थित होते या आविर्भावात बोलतायत. आम्हाला काय करायचं किंवा भाजपनी भाजपची काय भूमिका घेतली पाहिजे, संघांनी काय भूमिका घेतली पाहिजे याबद्दल या लोकांनी चिंता करू नये. आम्हाला निवडणूक कशी लढायची याची पूर्ण जाण आम्हाला आहे. तुमची अनेक वेळेला पक्षाशी केलेली किंवा नेत्यांशी केलेली गद्दारी हा महाराष्ट्र विसरलेला नाही. यशवंतराव चव्हाणापासून तर वसंतदादापर्यंत ज्या पक्षाच्या नेत्यांनी गद्दारी केली त्यांनी आम्हाला बौद्धिक आम्हाला त्यांनी शिकवू नये. आम्हाला निवडणूक कशा जिंकायच्यात किंवा कशा लढायच्यात हा निवडणुकीचा विषय भाजप आणि आम्ही मिळून ठरवू, त्याबद्दल या लोकांनी चिंता करायचं काहीच कारण नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.